भारत सरकारच्या राष्ट्रीय सामान्य ज्ञान चाचणीच्या माहितीच्या दुसऱ्या भागात आपले सर्वांचे स्वागत। पहिल्या भागात आपण फिट इंडिया चळवळ म्हणजे काय, स्पर्धेचे परिपत्रक व त्यातील प्रस्तावना, स्पर्धेची उद्दिष्टे, स्पर्धेची रचना आणि सामान्य ज्ञान चाचणीचे टप्पे, त्यामध्ये दोनच टप्पे आपण पाहिलेले आहेत, उर्वरित टप्प्यांची माहिती व त्याचे मूल्यांकन किंवा निकाल कसा लावला जाईल, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील फेरीची सविस्तर माहिती, अभ्यासक्रम काय आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, बक्षिसांची विभागणी, वेळापत्रक आणि सर्व संदर्भ पत्र व परिपत्रक यांची माहिती आपण या दुसऱ्या भागात पाहणार आहोत। ज्यांनी पहिला भाग पाहिला नसेल त्यांनी DDC लर्निंग चॅनलच्या प्लेलिस्टमधील DDC व्हिडिओ या भागात पाहू शकता। नमस्कार शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका स्पर्धेची माहिती सांगणार आहे जी स्पर्धा भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयामार्फत स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत फिट इंडिया मिशनच्या माध्यमातून आयोजित केली जाणार आहे। म्हणजे ही स्पर्धा पूर्णपणे शासकीय आहे आणि यामध्ये तब्बल 3,25,00,000 बक्षिसे रोख स्वरूपात दिली जाणार आहेत। याची सविस्तर माहिती घेण्यासाठी आणि सामान्य ज्ञान चाचणीमध्ये आपण सहभाग कशा पद्धतीने घेऊ शकतो हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता आपण NTA फेरी किंवा प्रारंभिक फेरी जी पाहिली त्या फेरीचे मूल्यांकन आणि निकाल कशा पद्धतीने लावला जाईल याची माहिती घेऊया। गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाईल, एक गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल। NTA फेरीत एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जर समान स्कोर मिळाले तर तरुण विद्यार्थी म्हणजे वयानुसार गुणवत्ता यादीमध्ये उच्च स्थान मिळवतील। ज्या शाळेचा विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आहे ती शाळा राज्य फेरीसाठी पात्र ठरेल। प्रत्येक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील उच्च क्रमांकावर असलेल्या 8 ते 32 शाळा पुढील फेरीसाठी म्हणजे राज्यस्तर फेरीसाठी खालील तक्त्यानुसार पात्र ठरतील आणि तो तक्ता तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल। त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या राज्यातून किंवा केंद्रशासित प्रदेशातून 0 ते 500 शाळा एवढ्या जर शाळा प्रारंभिक फेरीमध्ये सहभागी झाल्या असतील तर त्या प्रारंभिक फेरीतून 8 शाळा पुढील टप्प्यासाठी म्हणजे राज्यस्तर टप्प्यासाठी निवडल्या जातील। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, ज्या राज्यातून 501 ते 2,500 एवढ्या शाळा सहभागी होतील तर त्यातून 16 शाळा पुढील टप्प्यात जातील। तसंच पुढे दिलेलं आहे 2,501 ते 5,000 शाळा एवढ्या शाळा जर प्रारंभिक फेरीमध्ये सहभागी झाल्या असतील तर त्यातून 24 शाळा राज्यस्तर फेरीसाठी निवडल्या जातील। आणि त्यानंतर आहे 5,000 जास्त शाळा, म्हणजे ज्या राज्यातून 5,000 जास्त शाळा प्रारंभिक फेरीमध्ये सहभागी होतील त्यातून 32 शाळा राज्यस्तरीय राऊंडसाठी निवडल्या जातील। गुणवत्ता यादीतील एकापेक्षा जास्त विद्यार्थी एकाच शाळेचे असतील तर पुढील विद्यार्थी व शाळा त्यांचे किंवा तिच्या शाळेस राज्य फेरीसाठी पात्र ठरविणारे स्थान मिळू शकेल। राज्य फेरीने 2 क्विझर्सची एक टीम तयार करण्यासाठी पात्र शाळेने त्यांच्या विवेक बुद्धीच्या आधारे संबंधित शाळेतील अतिरिक्त विद्यार्थ्यास क्विझ पार्टनर म्हणून नामित केले पाहिजे। तथापि NTA फेरीत पात्रता असलेल्या शाळेतील एकापेक्षा जास्त विद्यार्थी प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यापैकी असतील तर गुणवत्ता यादीतील दुसरा विद्यार्थी आपोआप राज्य फेरीसाठी पात्र ठरेल किंवा पात्र शाळेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघाचा भाग होईल। ज्या विद्यार्थ्यास क्विझ पार्टनर म्हणून नामांकित केले गेले आहे त्याचा तपशील
फिट इंडियाच्या वेबसाईटवर पात्र शाळेने दाखल करणे आवश्यक आहे. प्राथमिक फेरीमध्ये हजर असलेल्या विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल. जास्तीत जास्त सहभाग असणाऱ्या शाळांची एक वेगळी ओळख किंवा एक वेगळा दर्जा सुद्धा मिळेल. त्यानंतर पुढचा टप्पा आणि तिसरा टप्पा आहे राज्यस्तरीय फेरी. आपण पाहिलं की ज्या शाळा किंवा जे विद्यार्थी प्रारंभिक फेरीमध्ये सहभागी होतील त्यातून ज्यांची निवड राज्यस्तरीय फेरीसाठी होईल त्या विद्यार्थ्यांची किंवा त्या शाळांची राज्यस्तरीय फेरी होईल. ही फेरी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाद्वारे फिट इंडिया मिशनच्या पाठिंब्याने पात्रता असलेल्या शाळांमध्ये घेतली जाईल. राज्य फेरीमध्ये पात्र शाळांमधील 8 ते 32 संघ डिजिटल प्लॅटफॉर्मवर भाग घेतील. स्वरूप, आता या परीक्षे राज्यस्तरीय फेरीमध्ये जे काही प्रक्रिया होईल त्याचं स्वरूप, पात्रता असलेल्या संघाच्या संख्येनुसार म्हणजे 8 ते 32 संघ निवडलेले आहेत. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश चॅम्पियन निश्चित करण्यासाठी 3 ते 11 फेऱ्या घेण्यात येतील. या फेऱ्या व्यावसायिक क्विज मास्टरद्वारे अँकर केल्या जातील आणि सोशल मीडियावर वेबकास्ट केल्या जातील. क्विज मिश्रित भाषेत असू शकते, म्हणजे त्यामध्ये स्थानिक भाषा देखील असू शकते. तसेच स्थानिक खेळावरील प्रश्नही विचारले जाऊ शकतात. आता पुढचा आणि शेवटचा टप्पा आहे राष्ट्रीय फेरी. आपण पाहिलं की राज्यस्तरावरील ज्या काही सहभागी शाळा असतील त्यामधून प्रत्येक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातून एका शाळेची निवड केली जाईल आणि अशा 36 शाळा किंवा 36 संघ राष्ट्रीय स्तरावर भाग घेतील. म्हणजेच प्रति राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातून एक संघ राष्ट्रीय पातळीवर निवडला जाईल. राष्ट्रीय फेरीत क्वार्टर फायनल, सेमी फायनल व अंतिम फेरी असेल. याचे प्रसारण भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सोशल मीडिया चॅनलवर, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, स्टार स्पोर्ट्स व राष्ट्रीय टेलिव्हिजन व वेबकास्टवर केले जाईल. राष्ट्रीय फेरीचे जे काही 2 टप्पे आहेत, क्वार्टर फायनल आणि उपांत्य फेरी. आता क्वार्टर फायनलमध्ये प्रत्येकी 3 संघाच्या 12 गटात 36 संघाचे विभाजन केले जाईल. संघ एकमेकांशी स्पर्धा करतील आणि प्रत्येक गटातील उच्च गट म्हणजे एकूण 12 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उर्वरित 24 संघांसाठी 4 सर्वोत्कृष्ट क्रमांक देखील येथे उपांत्य फेरीसाठी निवडले जातील. म्हणजे एकूण 16 संघ उपांत्य फेरीसाठी निवडले जातील. त्यानंतर उपांत्य फेरी होईल. उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या 16 संघांना प्रत्येकी 4 संघाच्या 4 गटात विभागले जाईल. प्रत्येक गटातील विजेता राष्ट्रीय अंतिम फेरीत स्थानांतरित होईल, जो स्टार स्पोर्ट्सवर प्रसारित होईल. फिट इंडिया क्विजमध्ये भारताची प्रथम क्रमांकाची शाळा मिळविण्यासाठी 4 संघ स्पर्धा करतील आणि या 4 संघातून अंतिम फेरीतील विजेत्यास राष्ट्रीय चॅम्पियन घोषित केले जाईल. या सामान्य ज्ञान चाचणीचा अभ्यासक्रम म्हणजे ही सामान्य ज्ञान चाचणी कोणत्या घटकावर आधारित असेल किंवा या सामान्य ज्ञान चाचणीमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत ते कोणकोणत्या घटकावर विचारले जातील याची माहिती घेऊया. राज्य आणि राष्ट्रीय फेऱ्यातील प्रश्नांमध्ये प्रश्नोत्तरी संवादात्मक आणि मनोरंजक बनविण्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल आणि प्रतिमा आधारित प्रश्नांचा समावेश केला जाईल. म्हणजे आपण पाहतो की कोण होईल मराठी करोडपती कार्यक्रमामध्ये किंवा कोण बनेगा करोडपती या हिंदी कार्यक्रमामध्ये वेगवेगळे चित्र दाखवले जातात पहा, किंवा एखाद्या व्यक्तीचा आवाज ऐकवला जातो किंवा एखाद्या व्यक्तीचं भाषण ऐकवलं जातं आणि त्यावरून ती व्यक्ती कोण आहे अशा पद्धतीचा तो प्रश्न असतो. अगदी त्याच पद्धतीने यामध्ये सुद्धा तशा प्रकारचे प्रश्न असतील. मध्ये म्हणजे यामध्ये एकूण एखाद्या खेळाडूचं चित्र दाखवलं जाईल किंवा एखाद्या खेळाडूचा आवाज ऐकवला जाईल आणि त्यावरून त्या खेळाडूचा नाव ओळखायला सांगितलं जाईल. प्रारंभिक फेरीमध्ये देखील प्रतिमा आधारित प्रश्न असतील. खाली दिल्याप्रमाणे क्विजमध्ये विविध प्रकारचे प्रश्न असतील. त्यामध्ये एकूण 3 टप्पे दिलेले आहेत किंवा 3 घटक दिलेले आहेत. पहिला घटक आहे भारतीय क्रीडा, पारंपरिक खेळ व खेळांचा इतिहास, योग आणि व्यक्तिमत्वे. नंतर दुसरा घटक आहे भारतीय पारंपरिक तंदुरुस्तीच्या पद्धतीवर विशेष भर असलेले फिटनेस विषय. आणि तिसरा घटक आहे
खेळांच्या विविध स्पर्धा, त्यामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई खेळ स्पर्धा, खेलो इंडिया खेळ व इतर लोकप्रिय खेळांच्या स्पर्धा, या तीन घटकावर ह्या सर्व सामान्य ज्ञान चाचणीमध्ये प्रश्न विचारले जाते. या सामान्य ज्ञान चाचणीमध्ये राज्य आणि राष्ट्रीय फेऱ्यामध्ये प्रेक्षकांना मनोरंजक, संवादात्मक आणि आकर्षक बनविण्यासाठी फोन अ शिक्षक किंवा फोन अ पालक यासारख्या अभिनव संकल्पना असतील. क्विजमध्ये बझर फेरी आणि ऑडिओ व्हिडिओ ओळख फेरी इत्यादी वैशिष्ट्यकृत विविध प्रकार देखील असतील. बक्षिसांची रचना. आपण मागे पाहिलं की या सामान्य चाचणीसाठी एकूण देशभरामध्ये 3,25,00,000 बक्षिसे वाटप केली जाणार आहेत. तर ह्या 3,25,00,000 बक्षिसांची विभागणी आपण आता पाहणार आहोत. त्यासंबंधीचा तक्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. पहिला मुद्दा आहे नॅशनल चॅम्पियन, म्हणजे ह्या चारही टप्प्यातून राष्ट्रीय स्तरावर अंतिम जो काही चॅम्पियन निवडला जाईल त्या शाळेला 25,00,000 बक्षीस असेल आणि त्या विद्यार्थ्याला 2,50,000 बक्षीस असेल. आता विद्यार्थ्यासाठी एक इथे स्टार दिसतोय बा तुम्हाला, आणि त्या स्टारचा अर्थ इथे दाखवलेला आहे, अवॉर्डेड टू टीम ऑफ टू स्टुडंट, म्हणजे दोन मुलांच्या टीमला ते 2,50,000 बक्षीस विभागून दिलं जाईल. त्यानंतर फर्स्ट रनर अप नॅशनल राऊंड, म्हणजे नॅशनल राऊंडमध्ये जो काही फर्स्ट रनर अप निवडला जाईल त्या शाळेला 15,00,000 बक्षीस असेल, तर विद्यार्थ्याला 1,50,000 बक्षीस असेल. त्याच्यानंतर सेकंड रनर अप, म्हणजे नॅशनल राऊंडमध्ये जो काही सेकंड रनर अप निवडला जाईल त्या शाळेला 10,00,000 बक्षीस, तर विद्यार्थ्याला 1,00,000 बक्षीस असेल. हे झालं राष्ट्रीय स्तरावरील बक्षिसे. त्याच्यानंतर राज्यस्तरावरची जी काही फेरी असेल त्या फेरीतील प्रथम क्रमांकांना सुद्धा बक्षिसे दिली जाणार आहेत. म्हणजे राज्यस्तरावर जो काही चॅम्पियन ठरेल त्या शाळेला 2,50,000 रुपये आणि विद्यार्थ्याला 25,000 रुपये. त्याच्यानंतर राज्यातून जो काही रनर अप निवडला जाईल त्या शाळेला 1,00,000 रुपये, तर विद्यार्थ्याला 10,000 रुपये. नंतर राज्यस्तरावरील सेकंड रनर अप त्या शाळेला 50,000 आणि विद्यार्थ्याला 5,000. हे राज्यस्तरावरील बक्षिसे प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला असतील. त्यानंतर प्रारंभिक फेरीमध्ये सुद्धा बक्षिसे दिली जाणार आहेत. म्हणजे प्रारंभिक फेरी स्तरावर ज्या काही शाळा राज्यस्तराच्या फेरीसाठी निवडल्या जातील त्या शाळांना 15,000 रुपये आणि विद्यार्थ्यांना 2,000 रुपये. म्हणजे आता यामध्ये NTA फेरीतून राज्यस्तरावर जे काही विद्यार्थी किंवा ज्या काही शाळा निवडल्या जातील त्या प्रत्येक शाळेला 15,000 आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याला 2,000 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. या सर्व टप्प्यामध्ये ह्या स्पर्धेमध्ये जे काही शिक्षक, प्रिन्सिपल्स किंवा पालक असतील, म्हणजे ज्या डायरेक्टली त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले असतील विविध टप्प्यावर, त्या सर्वांना मिळून 9,69,000 बक्षिसे दिले जातील. आता याचं डिव्हायडेशन या ठिकाणी दिलेलं नाही, फक्त शिक्षक, प्राचार्य आणि पालक यांना एकूण एवढी एवढी बक्षिसं दिली जातील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. यानंतरचा महत्त्वाचा टप्पा आहे वेळापत्रक, म्हणजे ह्या संपूर्ण सामान्य ज्ञान चाचणीचं वेळापत्रक काय असेल. तर संबंधित त्या परिपत्रकामध्ये एक वेळापत्रक दिलेलं आहे, त्यामध्ये रजिस्ट्रेशन म्हणजे जून 2021 ही स्पर्धा लॉन्च करण्यात आली. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन 1 जुलैपासून ते 31 जुलैपर्यंत आहे, म्हणजे जुलै पूर्ण महिन्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येईल. त्याच्यानंतर आहे प्रारंभिक फेरी किंवा NTA राऊंड हा 4 सप्टेंबर 2021 होईल. 4 सप्टेंबर 2021 रोजी प्रारंभिक फेरी किंवा NTA राऊंड होईल. त्याच्यानंतर राज्यस्तर फेरी 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर, म्हणजे ऑक्टोबर 2021 महिनाभरामध्ये प्रत्येक राज्यस्तरावर त्या त्या राज्यामध्ये राज्यस्तर फेरी होईल.
आणि त्याच्यानंतर नॅशनल राऊंड जो 1 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबरच्या 14 तारखेपर्यंत पूर्ण केला जाईल. हे झालं वेळापत्रक. म्हणून तुम्हाला ह्या जुलै महिन्यामध्ये याचं रजिस्ट्रेशन करता येईल. त्यासाठी तुम्हाला फिट इंडियाच्या वेबसाईटला जावं लागेल. तिथे पण तुम्हाला डिटेल माहिती या स्पर्धेची मिळेल. त्या सर्व तिथे सूचना किंवा मार्गदर्शक सूचना ज्या काही असतील त्या सर्व वाचून समजून घेऊन त्यानुसार तुम्हाला विद्यार्थ्यांचं शाळांचं रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यानुसार फी भरून जो काही तुमचा अंतिम सहभागाचा फॉर्म आहे तो भरावा लागेल. यानंतर परिपत्रकामध्ये अगदी शेवटच्या पानावर 3 मुद्दे दिलेले आहेत. त्यामध्ये रोल ऑफ स्कूल्स, रोल ऑफ स्टेट आणि रोल ऑफ फिट इंडिया मिशन, म्हणजे शाळांची भूमिका, राज्यांची भूमिका आणि फिट इंडिया चळवळीची भूमिका या स्पर्धेदरम्यान काय असेल हे दिलेलं आहे. ते तुम्ही वाचू शकता. सध्या जी काही स्क्रीनवर तुम्हाला पत्र दिसतंय त्या व्हिडिओला पॉज करून तुम्ही ते वाचू शकता. त्यानंतर शेवटी एक महत्त्वाची सूचना असेल मित्रांनो, की DDC लर्निंग चॅनलमार्फत या स्पर्धेचा जो काही अभ्यासक्रम आहे, म्हणजे आपण त्याची माहिती आपण मागे घेतलेली आहे, त्या अभ्यासक्रमावर सुद्धा मी काही व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे DDC लर्निंग चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल बटनावरील ऑल शब्दावर क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओची सूचना आपणापर्यंत येईल. त्याचबरोबर काही अडचण असेल किंवा समस्या असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये नोंदवू शकता, तसेच आपल्या प्रतिक्रियाही नोंदवता येतील. धन्यवाद. आतापर्यंतची सर्व माहिती सर्वांना समजलीच असेल. आता आपण शेवटच्या टप्प्यात या सामान्य ज्ञान चाचणी संदर्भातील पत्र आणि परिपत्रकांची माहिती घेणार आहोत. सदर परिपत्रके तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता, तसेच फिट इंडियाच्या वेबसाईटवरून सविस्तर माहिती घेऊ शकता. बऱ्याचदा अशा राष्ट्रीय स्पर्धेकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होत असते मित्रांनो, पण या स्पर्धेत सर्वांनी नक्की सहभाग घ्यावा आणि ही संधी सोडू नये, कारण या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा मराठी भाषेत होणार आहेत आणि यासाठी सर्वांना नोंदणी करता येणार आहे. आपण मागे पाहिलं की कोण होईल मराठी करोडपती, कोण बनेगा करोडपती यासारख्या कार्यक्रमासारखीच ही स्पर्धा आहे आणि त्यामध्ये मात्र सहभागासाठी बरीच कसरत करावी लागते. नोंदणी करूनही आपला नंबर निवडला जात नाही. या ठिकाणी मात्र तसं नाही, या ठिकाणी सर्वांना नोंदणी करता येईल आणि सर्वांना सहभाग घेता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये प्रश्नांचं स्वरूप किंवा अभ्यासक्रम जो आहे तो लिमिटेड आहे, म्हणजे फक्त खेळासंदर्भाने यामध्ये प्रश्न विचारले जातील. म्हणजे आपण सर्वजण क्रिकेट सतत पाहत असतो किंवा विविध खेळ आपण सतत पाहत असतो, खेळत असतो, या सर्वांची बरीच माहिती आपल्याला प्राथमिक स्वरूपामध्ये असते, पण अजून थोडीफार तयारी करून या स्पर्धेमध्ये आपण नक्की यशस्वी व्हाल. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.